येत्या 3 सप्टेंबर 2024 पर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलंय. मोकळं मैदान, झाडाखाली टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातूंचे कुंपण, विद्युत वाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या लांबणाऱ्या केबल्सपासून दूर राहावं. जाहिरात फलक, होर्डिंग्स कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या होर्डिंग्सच्या आजूबाजूला थांबू नये आणि योग्य ती दक्षता घ्यावी. नदी ओढे आणि नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावं. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदी पात्रातून तसेच ओढे आणि नाले यापासून दूर राहावं आणि सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची आणि दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीनं डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्यानं प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण आणि नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चढू अथवा उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वतःसह जनावरांचं रक्षण होईल याबाबत नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्रमांक 1077 तसेच 0241 2323844 किंवा 2356940 वर संपर्क साधावा असंही कळवण्यात आलंय.